14 जानेवारी 2024 राहुल गांधींनी आपली भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते महाराष्ट्र या मार्गावर सुरू केली. राहुल गांधींच्या पहिल्या भारत जोडो यात्रेचे फलित तर काही झाले नाही आणि सोशल मीडियावर लोकप्रियता असलेल्या यात्रेने निवडणुकांच्या निकालात राहुल गांधींना काही साथ दिली नाही. तरीही त्यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. यात्रेच्या सुरुवातीला त्यांनी मणिपूरचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. मागील वेळेसच्या मोहब्बत की दुकानप्रमाणे यावेळीही सद्भाव, शांती, स्नेह असे शब्दप्रयोग करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला. कनिष्ठ जाती, दलित आणि आदिवासींसह उपेक्षित घटकांना आवाज देणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते. पण कनिष्ठ जाती, दलित, आदिवासी आणि उपेक्षित घटक त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राहुल गांधींना पर्याय म्हणून बघत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची 17 मार्चला सांगता होणार आहे, त्यामुळे आज आपण राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला, या यात्रेत राहुल गांधींनी कोणते मुद्दे मांडले आणि या यात्रेचे काय परिणाम झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. राहुल गांधींची यात्रा 6713 किमी आणि 15 राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात पोहोचत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर या यात्रेची सांगता होणार आहे. ही यात्रा जेव्हा सुरू केली गेली होती तेव्हा ही यात्रा अराजकीय आहे, त्यामुळे यात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन राहुल गांधींनी केलं होतं. जनतेचे प्रश्न, त्यांच्या चिंता समजून घेण्यासाठी ही यात्रा आहे असंही ते म्हणाले होते. पण या यात्रेत राहुल गांधी राजकीय प्रचार आणि आरोप प्रत्यारोप करताना जास्त दिसले. राहुल गांधींच्या यात्रेला जनताच काय, इंडी आघाडीत असलेल्या नेत्यांनीही हजेरी लावली नाही. भारत जोडो यात्रा सुरू झाली होती तेव्हा ममता बॅनर्जी इंडी आघाडीत होत्या, पण त्या भारत जोडो यात्रेला गेल्या नाहीत. या यात्रेच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाल्यास, मागील यात्रेच्या निवडणुकीत फायदा झाला नसला तरी त्यावेळेस त्यांना सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली होती. 24 तास ही यात्रा यूट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह पाहता येत होती. माध्यमांकडून यात्रेला कव्हरेजही यावेळेसच्या तुलनेत जास्त मिळाले होते. पण भारत जोडो न्याय यात्रेला तुलनेने कमी कव्हरेज मिळाले. मागील यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सोशल मीडियावरही अनेक पॉडकास्ट केले, व्हिडिओ केले, त्यामुळे त्या यात्रेला प्रसिद्धीही मिळाली. पण यावेळेस असं काही झालं नाही. जनतेच्या प्रतिसादाबद्दल आणखी बोलायचे झाल्यास, अनेक ठिकाणी यात्रेदरम्यान रिकामे रस्तेच पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी गर्दी होती तिथेही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या राहुल गांधींचे जय श्रीराम आणि मोदी मोदींच्या घोषणांनी स्वागत करण्यात आलं. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशातील शहाजापूर येथे पोहोचली असता तेथील जनतेने जय श्रीराम आणि मोदी मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. यावेळी अनेकांनी त्यांच्या हातात बटाटेही दिले होते, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी यात्रा तर काढली, पण राहुल गांधी स्वतःचे मुद्दे मात्र लोकांपर्यंत पोहोचवू शकले नाहीत. ओडिशामध्ये असताना ते जनतेला काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध का केला ते समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातसुद्धा ते MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज आणि MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईज यामध्ये फरकसुद्धा करू शकले नाहीत. आणि याचमुळे त्यांच्या यात्रेची आणि स्वतः राहुल गांधींची विश्वासार्हता संपत चालली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर काँग्रेसकडे निवडणुकीसाठी मुद्दे नाहीत. त्यांच्यासमोर नरेंद्र मोदींसारख्या मोठ्या नेत्याचं आणि आपल्या कामातून गेली 10 वर्षे देशवासियांचा विश्वास जिंकलेल्या नेत्याचं आव्हान आहे. पण काँग्रेसने अजूनही या गोष्टीचे गांभीर्य ओळखले असं दिसत नाही. भाजपने आपल्या उमेदवारांच्या 2 याद्यासुद्धा जाहीर केल्यात. निवडणूक आयोग 16 तारखेला दुपारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. पण राहुल गांधी मात्र अद्याप यापूर्वी अयशस्वी ठरलेल्या यात्रेच्या दुसऱ्या पर्वातच व्यस्त आहेत. गेल्या 2 महिन्यात राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतून 2 मोठे पक्ष ममतांचा तृणमूल काँग्रेस आणि केजरीवालांची आम आदमी पार्टी आधीच बाहेर पडलेत. उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांच्याशी जागा वाटपावरूनही काँग्रेसला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. मागील भारत जोडो यात्रा गेलेल्या राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये 2023 अखेर विधानसभा निवडणूक झाल्या होत्या. त्यातील 3 राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे निवडणुकीला मुद्दे नसताना, प्रभावी नेतृत्व नसताना, जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना राहुल गांधी मात्र आपली फसलेली भारत जोडो न्याय यात्रा करण्यात व्यस्त आहेत.
आपल्याला काय वाटतं, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मतदार न्याय देतील का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.